विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चैनल मध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बीएमसी कार्यकारी सहायक निरीक्षक अभियंता या पदाकरिता जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे भारतीय राज्यव्यवस्था प्रश्न बघायचे आहेत। ही टेस्ट क्रमांक 38 आहे। याआधीच्या सर्व टेस्ट आपल्याला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावयास भेटतील। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाकडून केली जाते? ऑप्शन आहेत राष्ट्रपती, संसद, पंतप्रधान की गृहमंत्री। ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता। तर लक्षात घ्या, निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते। पुढील क्वेश्चन आहे, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणास भाग घेता येत नाही? ऑप्शन आहेत लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, घटक राज्यांचे विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य की घटक राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य। तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, घटक राज्यांचे विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही। बाकीचे 3 आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये भाग घेता येतो। पुढील क्वेश्चन आहे, राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा कोण असतो? सर्वोच्च न्यायालय, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती की पंतप्रधान? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा असतात। पुढील क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? विजयलक्ष्मी पंडित, मोहिनी गिरी, फातिमा बीबी की सुजाता मनोहर? तर सर्वोच्च न्यायालयाच्या महिला ज्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत त्या आहेत फातिमा बीबी। पुढील क्वेश्चन, विधानसभा कोण बरखास्त करतो? ऑप्शन आहेत राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री की विधानसभा सभापती? तर विधानसभा हे राज्यपाल हे बरखास्त करू शकतात। नेक्स्ट, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात? अगदी सोपा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, राष्ट्रपती नेमणूक करतात आणि राष्ट्रपतीच त्यांना पदावरून दूर करू शकतात, त्यामुळे राष्ट्रपती हे योग्य उत्तर आहे। पुढील क्वेश्चन, राज्यपालांच्या अनुपस्थितीमध्ये कोणती व्यक्ती राज्यपाल म्हणून काम करते? ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे की लोकपाल? तर राज्यपालांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्य न्यायाधीश जे असतात उच्च न्यायालयाचे ते राज्यपाल म्हणून काम बघतात। नेक्स्ट, शेती हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत देण्यात आला आहे? संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची की शेष विषय? तर शेती हा जो विषय आहे तो राज्यसूचीमध्ये देण्यात आला आहे। पुढील क्वेश्चन आहे, समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केलेल्या कायद्यात विसंगती असेल तर कोण केलेला कायदा रद्द होतो? ऑप्शन आहेत केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक शासन संस्था की पर्याय 1 व 2? तर समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केलेल्या कायद्यात विसंगती असेल तर राज्य शासन हा कायदा रद्द करू शकते। पुढील क्वेश्चन आहे, भारताच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयात अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, संसद। तसेच लक्षात घ्या, बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदाकरिता जर आपल्याला क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला 18,500 प्लस प्रश्न बघायला भेटतील। प्राईज आहे 499, 800 रुपयाचा डिस्काउंट या ठिकाणी दिला जात आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न आहेत। सर्व प्रश्नपत्रिका आहेत, चालू घडामोडी प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि बीएमसी व मुंबई जिल्हा विशेष 500 प्लस प्रश्न आहेत। याविषयी अधिकची माहिती जर पाहिजे असेल तर आपण 93,56,25,60 व्हॉट्सअप करू शकता। त्याच पद्धतीने आपल्याला फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई जिल्हा विशेष 500 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकता। याची जी प्राईज आहे ती आहे 99 रुपये। निरीक्षक या पदाकरिता अधिनियम 1988 यावर आधारित 438 प्रश्न आहेत। अधिनियम 1988 यावर मराठी आणि इंग्लिशमध्ये पुस्तक देखील अवेलेबल आहेत। हे पाहिजे असेल तर हे देखील आपण घेऊ शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।